नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने उल्हास नदीवरून माथेरानला होणारा पाणीपुरवठा गेल्या 4 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शार्लोट लेकमधून माथेरानला पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचा परिणाम माथेरानमधील पर्यटन हंगामावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान माथेरान नळपाणी योजनेतून ज्या 4 आदिवासी वाड्यांना पिण्याचे पाणी पुरवले जाते त्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक असून शहरात केवळ शार्लोट लेकमधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे माथेरानमध्ये मोठी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तात्काळ कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी पट्टा कारचालकांसाठी जीवघेणा बनला असून टँकर, ट्रेलर, कंटेनर सारख्या अवजड वाहनांच्या कचाट्यात सापडून अनेक निष्पाप बळी जात आहेत. सोमवारी द्रुतगती मार्गावर आडोशी भागात झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा नाहक बळी गेला होता. धोकादायक गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांचा बेदरकारपणा 3 जणांना मृत्यूच्या दारात घेऊन गेला, तर चालक देखील मृत्यूशी झुंज देत आहे. आडोशी भागात घडलेला या वर्षातील हा 4th भीषण अपघात आहे. आडोशी पट्ट्यातील अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या. 1 लेन बंदचा प्रयोग, हाईट बॅरिकेड्स, बोरघाट पोलीस मदत केंद्र पथकाकडून अवजड वाहन चालकांसाठी सातत्याने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्या. परंतु बेदरकारपणा आणि शिस्तीचा अभाव यामुळे जीवघेणे अपघात थांबण्याचे सध्या तरी चिन्ह दिसत नाही. नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. तो गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने धरणातील सर्व पाणी सोडून दिले असून लवकरच गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल अशी माहिती नेरळ ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे. या धरणात गावातील गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं, तसेच मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा देखील टाकला जातो. धरणात प्लास्टिक पिशव्या आणि पावसात वाहून आलेली माती यांचा गाळ साचला आहे. त्यामुळे धरण अर्धे भरले असून जलपर्णींचा विळखा वाढला होता. या ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांनी केली होती. त्यानुसार हे काम सुरू झाले आहेत. दरम्यान खत म्हणून वापरता येईल अशी धरणातील माती कोणत्याही शेतकऱ्याला न्यायची असेल तर त्यांनी ती घेऊन जावी असे आवाहन नेरळ ग्रामपंचायतीने केले आहे. पोलादपूर तालुक्यात बोरवेलचं प्रमाण गेल्या 4 वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक भूजलाचे दूषित नमुने तालुक्यामध्ये आढळून आले आहेत. 6 वर्षापूर्वी पुणे येथील रासायनिक पृथक्करण प्रयोगशाळेने ग्रामीण रुग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भूजलाचा गोपनीय अहवाल सादर केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पाणी टंचाई निवारण्याच्या काहींच्या प्रतिष्ठेपोटी बोरवेलची संख्या वाढत गेली आणि पुढे दूषित पाणी नमुन्यांची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत काही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नळपाणी पुरवठा योजनांच्या साठवण टाक्यांना झाकणे बसवली नसणे, पाणी पुरवठ्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न नसणे, नळ योजनेच्या पाईपलाईनची गटार आणि अन्य भागातून जोडणी, गंजलेले पाईप अशा अनेक बाबी पेयजलाचे नमुने दूषित असण्यास कारणीभूत ठरले आहेत. रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या वाढत चालली असून सध्या 35 गावे आणि 159 वाड्या मिळून एकूण 194 ठिकाणी 20 टँकर्सने पाणी पुरवठा केला जात आहे. अलिबाग तालुक्यातील 2 गावे, खालापूर तालुक्यातील 6 गावे, 3 वाड्या, पेण तालुक्यातील 19 गावे आणि 88 वाड्या, महाड तालुक्यातील 8 गावे, 59 वाड्या, पोलादपूर तालुक्यातील 9 वाड्यांमध्ये टँकर्सने पाणी पुरवठा केला जात आहे. या संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने यावर्षी 9,94,24 रुपयांचा पाणी पुरवठा आराखडा तयार केला आहे. गतवर्षी 11,39,00,000 रुपयांचा पाणी पुरवठा आराखडा तयार करण्यात आला होता. यावर्षीच्या पाणी टंचाई कृती आराखड्यामधील 1,166 गावे आणि वाड्यांना टँकर बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे, तर 446 गावांमध्ये नव्याने विंधण विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पनवेल रेल्वे स्टेशन ते भुयारी मार्गपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन साई मंदिरकडून बाहेर पडून भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांचे खूप हाल होत आहेत.
हा रस्ता सिडकोच्या अखत्यारीत येत असूनही रेल्वे स्टेशनच्या गेटवर पडलेले खड्डे नगरसेविका दर्शना भोईर यांनी सांगितल्यावर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी TIPL च्या माध्यमातून भरून घेतले. मात्र या रस्त्याचे खड्डे तसेच राहिले आहेत. या संदर्भात नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता यांनी मंगळवारी पत्र देऊन पावसाळ्यापूर्वी ते खड्डे भरून घेण्याची मागणी केली आहे. महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाने छापलेली नवीन पुस्तके मंगळवारी रात्री अलिबागमधील रस्त्यावर पडल्याचं दिसून आले. या प्रकारानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणाची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांनी गंभीर दखल घेतली असून संपूर्ण पुस्तके तेथे कशी आली, कोणी ठेवली याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड काळात लाखो रुपये खर्ची घालून या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली होती. ही पुस्तके कोणी बेवारसपणे रस्त्यावर टाकली हे समोर यायला हवे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे. कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केवळ 63 बोगस कर्ज खातीच नाहीत तर आणखी 7 बोगस कर्ज खात्यातील कोट्यावधींवर दल्ला मारला आहे. याबाबतची माहिती कर्नाळा बँकेचे प्रभारी CEO प्रवीण रामभाऊ म्हात्रे यांनी ED ला दिलेल्या जबाबातून पुढे आले आहे. 63 बोगस कर्ज खात्यातील 529,14,91,142 रुपये, आणखी 7 बोगस कर्ज खात्यातील 47,23,94,114 रुपयांचा घोटाळाही विवेकानंद शंकर पाटील यांनीच केला असल्याचे म्हात्रे यांच्या जबाबात स्पष्ट म्हटले आहे. या जबाबामुळे विवेक पाटील यांनी आणखी 47 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे उघडकीस आले आहे. वीज ग्राहक अथवा धारकांकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या अनामत रकमेबाबत माहिती मिळण्याची मागणी भाजप सोशल मीडिया सेलचे पनवेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महावितरणाच्या पनवेल उरण नाका येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले आहे. पनवेलमधील वीज ग्राहक धारकांकडून गेली अनेक वर्षे दरवर्षी वीज बिल पोटी अनामत रक्कम वसूल केली जाते. या अनामत रकमेचा कुठेही ताळतंत्र लागत नाही. याबाबत प्रसाद हनुमंते यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता पांडुरंग बोके यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. या अनामत रकमेवरचे व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी ग्राहकांच्या बिलातून वजा करण्यात येते असे सांगण्यात येते. परंतु वीज ग्राहकांकडून वसुली पद्धतीने घेण्यात येणाऱ्या अनामत रकमेबाबत साक्षरता कायम असल्याचं दिसत आहे. निवेदन देतेवेळी सोशल मीडिया सेलचे सहसंयोजक मनोज पाटील, शहर सदस्य सचिन नाजरे, पनवेल शहर OBC मोर्चाचे सरचिटणीस प्रसाद म्हात्रे उपस्थित होते. शिक्षकांच्या व्यक्तिगत हक्कांवर गदा आणण्याचे काम पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मनीष खामकर आणि त्यांचे सहकारी सीताराम मोहिते यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश विनेदार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशिष्ट शिक्षण संघटनेच्या पावत्या फाडा, तसेच त्यांच्या संघटनेच्या मेळाव्यास हजर रहा असे निरोप मनीष खामकर, सीताराम मोहिते यांच्याकडून केंद्र प्रमुख आणि शिक्षकांना जात असतील तर हे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाबाबत येत्या 7 दिवसात त्वरित कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीवर जाहीर मोर्चा काढून आंदोलन करावे लागेल आणि याला संबंधित प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी राहील अशा सूचना वजा इशारा प्रकाश बिनेदर यांनी दिला आहे. जून महिन्यामध्ये शाळा सुरू होतात त्यावेळी विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता लागणारे दाखले गोळा करण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ होते. या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष तक्का आणि एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आधार कार्ड आणि शासकीय दाखले वाटप शिबिर बुधवारी आयोजित करण्यात आले होते. तक्का मराठी शाळेत आयोजित या शिबिराला पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे, एकविरा युवक मंडळाचे अध्यक्ष संजीव बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत खानाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीमधून रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि जलजीवन मिशन अंतर्गत विहीर बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी झाला. सुमारे 80 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री दिसले, उपसरपंच बाळराम पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर पनवेल तालुक्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणतात, त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींनी पाठपुरावा करून विकासाची कामे करून घ्यावीत असे आवाहन केले. गोवा येथे ग्लोबल कप 2022 आयोजन करण्यात आले होते. या फुटबॉल स्पर्धेमध्ये पनवेलमधील वेनम स्पोर्ट्स संघ विजयी ठरला. 7 ते 11 मे दरम्यान गोवा येथे 9व्या ग्लोबल कप 2022 फुटबॉल टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आले होते. 17 वर्षाखालील खेळाडूंमध्ये पनवेलच्या वेनम स्पोर्ट्स संघाविरुद्ध इन्फिनिटी स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात वेनम स्पोर्ट्स संघाने 9-0 अशी गुणसंख्या राखत दमदार विजय मिळवला. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, अर्चना परेश ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा, स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती उत्सवावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच स्वच्छता दूतांचा गौरव सोहळा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 16 मे रोजी सकाळी 10:30 आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महापौर डॉक्टर कविता किशोर चौतमल यांनी दिली आहे. महानगरपालिकेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमांमध्ये बक्षीस वितरित करण्यात येणार आहे. तसेच पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दूतांचा गौरव समारंभ आयोजित केला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महापौरांनी केले आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉक्टर अविनाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत डॉक्टर अविनाश जाधव यांनी क्षयरोगाची लक्षणे, तपासणी, चाचणी, उपचार पद्धती याची माहिती दिली. तसेच योग्य तपासण्या, लवकर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास क्षयरोग बरा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रशिक्षणाला महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सचिन सकपाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील नखाते, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश पंडित, डॉक्टर बर्फे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.